अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची विठुरायाची एच के स्टाईल, एच के स्टाईल, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग, आता गेली पंढरी ग, आता गेली पंढरी ग, स्वामी ज्यावेळेस 1.5 कोटी फंड रावेर तालुक्यात जातो त्यावेळेस आमदार साहेब तुम्ही काय करत होते? 2 वर्षाभरापासून पिपरी सेकम येथील शेतकरी त्या आंदोलनासाठी बसले आहेत, उपोषण करत आहेत. ते प्रश्न स्थानिक आमदार आपले सोडवू शकले नाही. विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि आपल्याला काहीतरी मी प्रकल्पग्रस्तांसाठी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा हा केविलवाना प्रकार दिसतोय. आणि ते आंदोलन फक्त त्यांनी आपले जे ठेकेदार कार्यकर्ते त्यांच्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे. आपण आमदार साहेब या व्यतिरिक्त बरेच मोठमोठे प्रश्न असताना सुद्धा गेल्या 5 वर्षात मला कधीही तुम्ही आंदोलन करताना दिसलेलं नाही आहे. ही कदाचित त्यांना भोगावं लागू शकतं. म्हणजे आता इलेक्शनच्या वेळेवरती आल्यानंतर तुम्ही असे फंडे वापरायला लागलेत अशी आता सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली. त्यांचं एक म्हणणं पडतं आहे की उभाठावाल्यांनी कधी दीपनगरमध्ये जाऊन पाहिलं, 40 वर्षात कधी ढुंकून पाहिलं नाही त्या यांच्याकडे. आज आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज इथे पत्रकार परिषदेच्या निमित्ताने इथे उपस्थित झालेलो आहोत. आणि याचं कारण असं आहे की गेल्या 4 दिवसापूर्वी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे यांनी दीपनगर येथे ठिय्या आंदोलन केलं. आता हे आंदोलन फक्त प्रसिद्धीसाठी होतं की खरंच त्या तिथल्या नागरिकांना किंवा जनतेला न्याय मिळण्यासाठी होतं हा संशोधनाचा विषय. त्यांनी आंदोलन जे केलं त्यात त्यांनी प्रमुख जे त्यांचे मुद्दे होते त्यामध्ये रावेर तालुक्यामध्ये CSR फंड हा 1.5 कोटीपर्यंतचा देण्यात आलेला आहे. आणि दुसरा त्यांचा मुद्दा होता की त्या भागातील जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांना कामं रुजू करण्यासाठी होता. तर हे दोघं जे विषय आहे ज्यावेळेस 1.5 कोटी फंड रावेर तालुक्यात जातो त्यावेळेस आमदार साहेब तुम्ही काय करत होते? आज 1.5 कोटी रुपये आपल्या हक्काचे जे आपल्या दीपनगर भागातील जे ग्रामीण भाग आहे त्या भागाला मिळणारे जे पैसे होते ते दुसऱ्या तालुक्यातील खर्च होत आहे. मग आपण काय करताय? आपल्यासाठी हा विषय मुंबईमध्ये जे दीपनगरचे अधिकारी आहे त्यांना सोबत घेऊन एक मीटिंग लावली असती तर तुम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्तांचा जो विषय मांडला हे प्रकल्पग्रस्त काही आताच 2-4 महिन्यापूर्वीचे प्रकल्पग्रस्त नाही आहे. हे गेल्या अनेक वर्षापासून ह्या दीपनगरमध्ये नोकरी मिळावी यासाठी संघर्ष करीत आहे. परंतु आता येत्या 1-2 महिन्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि आपल्याला काहीतरी मी प्रकल्पग्रस्तांसाठी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा हा केविलवाना प्रकार दिसतोय. ज्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी लागावी यासाठी आपण आंदोलन केलं त्या प्रकल्पग्रस्त जे वीज विभागाचे मंत्री हे आपल्याच पार्टीचे उपमुख्यमंत्री आहेत. आपल्यासाठी हा विषय खूप छोटा आणि किरकोळ आहे. आपण आजही मनावर घेतलं तर हे सर्व प्रकल्पग्रस्तांना मुंबईला घेऊन उपमुख्यमंत्री आणि वीज विभागाचे मंत्री यांची बैठक लावून यांना तात्काळ आपण नियुक्तीचं पत्र देऊ शकतो.
परंतु आपल्याला असं काहीही करायचं नाही आहे. आपल्याला फक्त दिखावा करायचा आहे की मी प्रकल्पग्रस्तांसाठी भांडतोय. आपण आमदार साहेब या व्यतिरिक्त बरेच मोठमोठे प्रश्न असताना सुद्धा गेल्या 5 वर्षात मला कधीही तुम्ही आंदोलन करताना दिसलेलं नाही आहे. आज भुसावळ आणि वरंगाव सारख्या मोठ्या शहरामध्ये आपल्याच पार्टीची सत्ता आहे, परंतु तिथे आजही सर्व महिला पाण्यासाठी वनवन भटकत आहे. आज अमृतचा इतका महत्त्वाचा विषय भुसावळ शहरासाठी वरंगाव शहरासाठी आहे, परंतु आजपर्यंत आपण अमृतसाठी कुठे ठिय्या मांडला हे दाखवा, किंवा अमृतच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कुठे केली हे आपण सिद्ध करावं. असे प्रमुख खूप विषय असताना आपण फक्त आपल्या हितचिंतकांना, आपल्या मित्रपरिवाराला CSR फंडामधून पैसे मिळावे आणि त्यांना ठेके मिळावे यासाठी आपण हे आंदोलन केल्यानं दिसतं आहे, यावरून हे सिद्ध होतं. मग त्यांचं एक म्हणणं पडतं आहे की उभाठावाल्यांनी कधी दीपनगरमध्ये जाऊन पाहिलं, 40 वर्षात कधी ढुंकून पाहिलं नाही त्या यांच्याकडे, तर आताच कसं त्यांचं लक्ष जात आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस आमचा महाविकास आघाडीचे आमदार ज्यावेळेस निवडून येतील, त्यावेळेस प्रकल्पग्रस्त असो किंवा ठेकेदाराचा विषय असो किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्यावर आम्ही परिपूर्ण लक्ष ठेवू आणि स्थानिक ठेकेदारांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आज आमदार तुम्ही आहात, आपण काय करताय, 5 वर्षात आपण काय केलं, आता 2 महिन्यात निवडणुका लागताय म्हणून आपण ह्या गोष्टी करायला लागले आहेत, नाही तर आपलं तर एकदम आरामशाही जीवन चालू आहे. सकाळी आरामात उठायचं, रात्री उशिरा झोपायचं, असं आपलं जीवन सुरू आहे. आपण येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आमचे आमदार निवडून येतील त्यावेळेस आम्ही नक्कीच प्रकल्पग्रस्तांसाठी किंवा दीपनगरमध्ये जे काही विषय असतील त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आपले आमदार जे आहे संजीवभाऊ सावकारे यांनी जे आंदोलन केलं, 15 वर्षात त्यांचं पहिलं आंदोलन आहे हे, आणि ते आंदोलन फक्त त्यांनी आपले जे ठेकेदार कार्यकर्ते यांच्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे. संजीवभाऊ सावकारे यांनी 1-2-3 दिवसापूर्वी आंदोलन केलं आणि एक वाव आणला तिथे की आम्ही लोकांसाठी झटतो आहोत, काय तर निधीची अफरातफरी इकडून तिकडे गेला या संदर्भात, म्हणजे त्यांना निधीविषयी फार वाटायला लागलं असं त्यांच्या कृतीवरून दिसलं. मात्र सांगण्याचा भाव त्यांचा असा होता की मी लोकांसाठी व आमचा निधीकडचा मतदारसंघातील कमी झाला आणि तिकडे गेला. 2 वर्षाभरापासून पिपरी सेकम येथील शेतकरी 24 तास त्यांना ती मिळणारी वीज होती ती कट झाली ही सरकार आल्यानंतर, आणि त्याच्यासाठी तब्बल 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्याच्यामध्ये जातो आहे. ते आंदोलनासाठी बसले आहेत, उपोषण करत आहेत, ते प्रश्न स्थानिक आमदार आपले सोडवू शकले नाही आणि तुम्ही आता इलेक्शनच्या पिरियडवर येऊन अशी आंदोलनं करतात, म्हणजे लोकांमध्ये या गोष्टी चर्चा होते की ती खाऊपिनाच्या अपनी अकल लगाव ही कदाचित त्यांना भोगावं लागू शकतं. म्हणजे आता इलेक्शनच्या वेळेवरती आल्यानंतर तुम्ही असे फंडे वापरायला लागलेत अशी आता सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली. जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, लडका तुम्हाला सोसायचं नाही, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी
लय गुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय. सब सपने होते अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.